हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी दयानंद कुरव तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण फोर्थ स्टँडर्डचा जो ई व्ही एस सब्जेक्ट आहे त्याला सुरुवात करत आहोत आज आपण ई व्ही एसचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत फोर्थ स्टँडर्डचा ओके आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज जे आहेत ते आवडत असतील तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना नक्की लाईक करा आमचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करा काही क्वेरीज असतील तुम्हाला तर आम्हाला कमेंटद्वारेही कळवा वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू मॅ वी स्टार्ट दी फर्स्ट चॅप्टर अपोज स्टँडर्ड ईबीएस ओके सो द चॅप्टर इज द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स नाव द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांचं जीवन प्राण्यांचं जीवन काय हे आपण आज बघणार आहोत लेट स्टार्ट कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का की लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर तुम्हाला ही जी इमेज दिसते इथे जिथे तुम्हाला डॉग आणि त्याचे पप्पीज दिसत आहेत ओके सो तिथे तुम्ही बघू शकता त्याचे जे डॉग आणि ते पप्पीज जे आहेत डू सी सम सिमिलॅरिटीज तुम्हाला यात काही साम्य दिसतं आहे का तर ऑफकोर्स दिसतं आहे राईट त्यांचं जे फेसिंग आहे ते सेम आहे ओके सो नेक्स्ट लुक ॲट बटरफ्लाय अँड द कॅटपिलर बटरफ्लाय जी आहे ती इथे आपल्याला सेकंड इमेजमध्ये दिसते ओके कॅटरपिलर हॅज कम आउट ऑफ दी एग कॅटरपिलर जी आहे ही आहे तुमची कॅटरपिलर ओके सो द कॅटरपिलर जे आहे ते बटरफ्लाय uh, जेव्हा बेबीज बेबीजच्या साईजचं uh, असतं म्हणजे uh, जेव्हा ते बेबी असतं बटरफ्लाय तेव्हा त्या स्टेजला कॅटरपिलर असं म्हणतात ओके ही ही जी स्टेज तुम्हाला दिसते ही आहे बटरफ्लायच्या बेबीजची स्टेज ओके आणि त्यानंतर तो बटरफ्लाय जो आहे ती बेबी जी आहे ती कन्वर्ट होते बटरफ्लायमध्ये ओके जेव्हा ते मोठं होतं तेव्हा ते आपल्याला बटरफ्लाय पूर्ण बटरफ्लाय असा दिसतो ओके तर आपल्याला यात काही सिमिलॅरिटीज दिसत आहेत का तर ऑफकोर्स नॉट राईट आपल्याला यात काही सिमिलॅरिटीज असं दिसत नाही आहेत ओके सो आपण या चॅप्टरमध्ये तेच पाहणार आहोत की प्राणीज जे आहेत त्यांचं त्यांचं एकंदरीत त्यांच्या दि जेव्हा ते बेबीज असतात म्हणजे जेव्हा त्यांचं लहान पिल्लू असतं तेव्हा ते कसे दिसतात किंवा मोठे झाल्यावर ते मग त्यांचं फेसिंग वगैरे सेम राहतं का की चेंज होतं okay, हे सगळं आपण आज या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट uh, आहे कॅन यू टेल आता इथे आपल्याला इमेजमध्ये हॅन दिसते हॅन आणि आपल्याला दिसतंय चिक्स राईट हॅन अँड चिक्स इथे तुम्हाला दिसतं आहे हॅन अँड चिक्स चिक्स म्हणजेच हॅनचा बेबी राईट कोंबडीचं जे पिल्लू असतं त्याला चिक्स असं म्हणतो चिक्स जे आहे ते कशातून बाहेर पडतं आहे तर कमआउट फ्रॉम एग राईट एगमधून ते बाहेर पडत आहे राईट आणि इथे सेकंड पिक्चर तुम्हाला दिसत असेल सेकंड पिक्चरमध्ये माऊस आहे सॉरी कॅट आहे सेकंड पिक्चरमध्ये आणि कॅट आणि किटन म्हणजेच त्याचं जे मांदरीचं पिल्लू आहे ते आपल्याला दिसते ओके सो so, मांदरीचं जे बेबी असतं कॅटचं जे बेबी असतं ते एगमधून बाहेर येतं का तर अफकोर्स नॉट ओके ते एगमधून बाहेर येत नाही नंतर आपण बघणार आहोत की ॲनिमल्सचं ग्रोथ आता आपण चॅप्टरला स्टार्ट करतो आहे द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स ओके अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक आपल्याला इथे दिसतं आहे अ किड म्हणजेच हे जे किड आहे कोणाचं आहे हे काय आहे हे आपल्याला इमेजमध्ये दिसतं आहे गोट राईट right? सो गोट आणि गोटचं जे किड आहे म्हणजे तिचं जे वासरू आहे ते त्यांचं फेसिंगसुद्धा आपल्याला दिसतं आहे की ते सेम आहेत राईट दे आर नॉट लुक व्हेरी डिफरंट राईट ते डिफरंट दिसत नाही आहेत सो देर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अ अडल्ट कॅट किटन आणि अडल्ट कॅटमध्ये आपल्याला विशिष्ट असं साम्य दिसत नाही आहे राईट आपल्याला त्या सेमच दिसत आहेत ओके दिस बेबीज ग्रो इन द मदर्स टमी हे जे बेबी आहे कोणाचं गोडचं ते कुठे असतं तर मदर्स टमीमध्ये असतं म्हणजे ह्या गोटच्या टमीमध्ये ते असतं राईट अँड आर बॉर्न फ्रॉम द मदर्स टमी आणि ते मदर्सच्या टमीमधूनच बॉर्न होतात ओके okay? म्हणजे जन्म घेतात दिस ॲनिमल डू नॉट एग हे असे ॲनिमल आहेत जे एग ले करत नाहीत ओके ते एग नाही देत त्यांचं जे वासरू आहे ते अंड्यातून नाही बाहेर पडत तर ते त्यांच्या टमीमधून म्हणजेच त्यांच्या पोटातून बाहेर पडतं बट सम ॲनिमल्स लाईक क्रो स्पायडर लिझाड ले एक्स पण काही ॲनिमल्स जे आहेत जसं क्रो स्पायडर लिझाड हे काय करतात तर ते एक जे आहेत ते ले करतात ओके एक जे आहे ते ले करतात म्हणजेच ते एक देतात नंबर टू द सेकंड सेकंड टॉपिक जस्ट मिनिट ओके अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन ॲग चिकन ओके म्हणजेच जे कोंबडीचं पिल्लू आहे त्याला आपण चिकन असं म्हणतो ओके आपण खातोसुद्धा ना चिकन सो द चिकन इज बॉर्न फ्रॉम एग ते चिकन जे आहे ते कुठून बॉर्न होतं कुठून जन्म घेतो तर अंड्यांमधून जन्म घेतो आणि बटरफ्लायज फिश फ्रॉग्स स्नॅक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स वी टू नॉट ऑफन सी देअर एग आंट आहे बटरफ्लायज आहेत नंतर फ्रॉग आहे फिश आहे स्नेक आहे हे असे ॲनिमल्स आहेत जे अंडी देतात ओके पण आपल्यानं आपल्याला त्यांचं जे अंड आहे ते दिसत नाही बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल त्यांचे जे एग्स असतात ते खूप स्मॉल असतात द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल आर व्हेरी टायनी तुम्हाला आंटचं एग जे आहे ते कधी दिसतं का म्हणजे मुंग्यांचं जे अंड आहे ते आपल्याला कधी पाहायला मिळतं का तर मोस्टली नाहीच ओके सो कारण बिकॉज देअर एग आर व्हेरी टायनी त्यांचं जे एग आहे ते खूप टायनी आहे वी वुड हार्डली नोटीस दॅम आपण हार्डली ते बघू शकतो म्हणजे क्वचितच आपल्याला ते दिसतं ओके रेग्युलर आपण म्हणजे रेग्युलर आपण आंट मुंग्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात पण त्यांचं एग दिसतं का तर नाही दिसत सो वी डू नॉट कम टू नो दॅट धिस ॲनिमल ले एग्स आणि म्हणून आपल्याला हे कळून येत नाही की हे जे ॲनिमल आहेत ते एग देतात बट वी नो फॉर शुअर दॅट अ हॅन ले इज एग पण आपण हे शुअरली सांगू शकतो की हॅन जे आहे कोंबडी जी आहे ती अंडा देते बिकॉज हर एग इज विजिबल कोंबडीचं जे अंडा आहे ते आपल्याला दिसतं राईट हर एग आर बिग इनफ टू बी इझिली सीन त्याचं जे एग आहे कोंबडीचं जे एग आहे ते आपल्याला इझिली सीन होतं तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकता आपल्याला हॅनचं एग दाखवलं आहे राईट आता आपण नेक्स्ट टर्मकडे वळू ओके आता इथे नवीन एक टर्म आला आहे चॅप्टरमध्ये हॅच हॅच नवीन शब्द आला आहे हॅच है, म्हणजेच काय तर वेन अ हॅन सीट ऑन हर एग टू वॉर्म दॅम शी इज सेल टू बी हॅचिंग हर एग्स कोंबडी जेव्हा तुम्ही तुम्ही पाहिलं असेल की कोंबडी जेव्हा अंड देते तेव्हा ती त्या अंड्यावर बसते जाऊन त्याला ऊब देण्यासाठी राईट सो जेव्हा ती कोंबडी त्या अंड्यावर बसते ऊब देण्यासाठी त्या तिच्या प्रक्रियेला त्या पूर्ण प्रोसेसला तिच्या हॅचिंग असं म्हणतात ओके सो त्याला हॅचिंग असं म्हणतात अ हॅन लेज एग वॉम इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इन द एग आणि ते तिचं हॅचिंग जे आहे जी ते ऊब देते ते अंड्यामध्ये जे चीक असतं अंड्यामध्ये जे पिल्लू असतं ते त्याला ग्रो करण्यासाठी त्याला वाढण्यासाठी खूप गरजेचं असतं सो आफ्टर लेईंग दॅम द हँड सीट ऑन द एग्स टू कीप दॅम वॉम आणि म्हणून कोंबी अंड दिल्यानंतर त्या अंड्यावर जाऊन बसते कारण त्या तिच्या बसण्याने जी ऊब अंड्याला मिळते त्या त्याच्यातून जे चिक्स आहेत ते बाहेर येतात द चिक्स इन साईड स्लोली किप ग्रोईंग चिक्स जे आहे ते स्लोली म्हणजे हळूहळू त्या एगमध्ये त्या अंड्यांमध्ये ते ग्रो करतं आणि मग ग्रो झाल्यावर ते असं ते अंड फोडून बाहेर येतं राईट वॅन इट्स ग्रोथ वेन इट्स ग्रोथ इज कम्प्लीट द चिक्स ब्रेक द एक्सेल अँड कम आउट जेव्हा ते जेव्हा त्या चिक्सची ग्रोथ होते त्या अंड्यामध्ये तेव्हा ती ते चिक जे आहे ते ब्रेक करते राईट ब्रेक करून ती त्या एक्शेल एक्शेल जे आहे ते ब्रेक करते आणि त्याच्यातून बाहेर येते एक्शेल्स म्हणजेच त्या अंड्याचं बाहेरचं जे कवर असतं व्हाईटवालं अंड पाहिलं की नाही तुम्ही सो दे बाहेरचं जे कवर आहे त्याला एक्शेल असं म्हणतात ओके okay. तिथे ब्रेक करून म्हणजेच तिथे फोडून त्यातून बाहेर येते अ हॅन लुक्स आफ्टर इट्स चिक्स दे ग्रो अ लिटिल बिगर हॅन जी आहे म्हणजेच कोंबडी जी आहे ती तिच्या चिक्सकडे म्हणजे तिच्या पिलांकडे तोपर्यंत लक्ष देते जोपर्यंत ती मोठी होत नाहीत तुम्ही पाहिलं असेल की कोंबडी जेव्हा तिच्या पिल्लांना जन्म देते ओके तेव्हा तिचे जे स्मॉल स्मॉल जे चिक्स असतात ना छोटे छोटे जे चिक्स असतात पिल्लं असतात तिची ती तिच्याच मागे धावत असतात राईट right? पाहिलं असेल ना एक मोठी कोंबडी आणि मागून चार पाच चिक्स पळत okay? so, आहेत ओके सो ती का त्यांच्या पळत पळ मागे पळते कारण बिकॉज दे नो देअर मदर केअर्स देम बेटर ओके त्यांची जी आई आहे ती त्यांचं केअर बेटर करू शकते ओके नाव डू यू नो वेन अ हॅन इज हॅचिंग हर एग शी बिकम्स अग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर स्टेफ शी अटॅक्स एनिवन हू ट्रायज टू गो नियर द एग्स म्हणजे जेव्हा कोंबडी हॅचिंग करायला बसते म्हणजेच त्या अंड्याला त्या एगवर एगवरती जेव्हा अंड्यांना जी ऊब द्यायला बसते ना तेव्हा ती खूप अग्रेसिव्ह असते जेव्हा तिच्या जवळ कोणीतरी जातं तेव्हा ओके okay, अग्रेसिव्ह म्हणजेच ती खूप अशी रागीट अशी अशा स्वरूपात असते आणि ती त्यावेळेस जो कोणी तिच्या एगला त्या हात लावेल त्याला ती अटॅक करते म्हणजेच त्याच्यावरती धावून जाते ओके यूज युअर ब्रेन पॉवर नाव यूज युअर ब्रेन पॉवर व्हॉट आर सिमिलॅरिटीज बिटवीन द हॅन अँड हर चिक हॅन आणि चिकमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत तर मोस्टली सिमिलॅरिटीज ह्या दोघांमध्ये नाही आहेत राईट बट तसं बघायला गेलं तर त्यांचे जे पाय आहेत ते सेम आहेत ओके okay? जे चिक्सना पाय असतात हॅननासुद्धा सेम बाकी चिक्स जेव्हा ग्रो होतात म्हणजे ते जेव्हा uh, मोठे होतात तेव्हा त्यांच्यात जे बदल होतात ते ऑलमोस्ट सेम असतात करेक्ट

चिक्समध्ये पण आपण व पाहिलं हवे बरं कॅटरपिलर अँड बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट आणि त्याचप्रकारे जे कॅटरपिलर आहे मग मी तुम्हाला सांगितलं की बटरफ्लायची ती फर्स्ट स्टेज असते कॅटरपिलर राईट जेव्हा पिल्लू असतं तेव्हा कॅटरपिलर बटरफ्लाय जे आहे ते कॅटरपिलरच्या स्टेजमध्ये असतं तेव्हा त्याला कॅटरपिलर असं म्हणतात मग या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर ते आता आपण पाहूया दस इन सम ॲनिमल्स द यंग वन ग्रोज इन टू ॲन अडल्ट ॲनिमल दॅट लुक्स व्हेरी डिफरंट फ्रॉम द यंग वन दिस चेंज फॉ ऑफ फॉर्म इज कॉल्ड मॅटामॉर्फिसिस काही ॲनिमल्स जे आहेत ते त्यांचे जे यंग वन आहेत आणि जे अडल्ट म्हणजे जे मोठे आहेत यंग वन म्हणजे जे लहान आहेत पिल्लू ओके त्यांच्यापासून खूप डिफरंट आहेत त्यांचं लुक त्यांचं दिसणं जे आहे ते खूप वेगळा आहे ओके सो यालाच आपण मेटामॉर्फिसिस असं म्हणतो नाव सी मेटामॉर्फिसिस इन अ बटरफ्लाय बटरफ्लायमध्ये मेटामॉर्फिसिस काय आहे ते आपण बघूया ओके बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट बटरफ्लायचे जे व्हेरियस शेप्स आहेत तुम्ही बटरफ्लाय बघितले असते ना वेगवेगळ्या कलर्सचे ओके सो दे देव्ह देअर लाईफ अमंग प्लांट्स बटरफ्लाय जे आहेत ते प्लांट्सवरच आपल्याला जास्त दिसतात राईट ॲज बटरफ्लायज ग्रो दे पास थ्रू फोर स्टेजेस बटरफ्लाय जेव्हा ग्रो होतं जेव्हा ते मोठं होतं तेव्हा ते चार स्टेजेसमध्ये पास होतं चार स्टेजेसमध्ये ते मोठं होतं ना दिस आर त्या चार स्टेजेस कोणत्या आहेत तर फर्स्ट एग सेकंड लार्वा देन पुपा अँड अडल्ट ओके द फर्स्ट स्टेज इज एग देन सेकंड लारवा पुपा अँड अडल्ट द अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय अडल्ट स्टेज आहे जे आहे त्याला आपण बटरफ्लाय असं म्हणतो ओके द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन आपण टायगर बटरफ्लाय पाहिलं असेल ऑरेंज अँड ब्लॅक कलरमध्ये ओके सो ते खूप कॉमन आहे तर ते कसं त्याला जो कलर जो बटरफ्लायचा येतो तो कसा येतो द लेटस्ट टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाव द ग्रोथ ऑफ अ बटरफ्लाय टेक प्लेस आता आपण बघूया की बटरफ्लाय जे आहे त्याची वाढ कशी होते ओके द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज अँड एग ऑन द मिल्कवीड लीफ जे फिमेल टायगर बटरफ्लाय आहे ते काय करतं त्याचं जे एग आहे ते मिल्कवीड लीफ मिल्कवीड लीफ म्हणजेच रुईचं झाड आपण पाहिलं असेल तर त्याच्या पानावर ते त्याचं एग जे आहे ते रिलीज करतं ओके okay? ते ले करतं इन सिक्स टू एट डेज द लार्वा एमर्ज फ्रॉम द एग सहा ते आठ दिवसात लारवा जे okay? आहे ते त्या एगमधून बाहेर येतं ओके फर्स्ट स्टेप ज जी फिमेल बटरफ्लाय आहे ती तिचं एग जे आहे ते त्या मिल्कवीडच्या लीफवर म्हणजेच रुईच्या झाडाच्या पाना पानावर सोडते तिथे सोडल्यावर मग काय होतं त्या सहा ते आठ दिवसानंतर त्या ॲगमधून लार्वा बाहेर पडतोस म्हणजेच ती ही झाली सेकंड स्टेज ओके फर्स्ट एग सेकंड इज लार्वा आता त्याच्यातून लार्वा एगमधून बाहेर आला आहे द लार्वा बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटपिलर आणि त्याच लार्वाला लार्वाच्या स्टेजला आपण कॅटरपिलर असंही म्हणतो ओके वेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग इट इज व्हेरी हंगरी कॅटरपिलर जेव्हा त्याच्या एगमधून बाहेर येतो तेव्हा तो खूप हंग्री असतो त्याला खूप भूक लागलेली असते इट बिगन्स टू नेबल अँड इट वे इट द व्हेरी लीफ ऑन विच इट एमर्ज फ्रॉम द एग आणि तो काय करतो ज्या फिमेल जी बटरफ्लाय असते तिने ज्या लीफवर ज्या पानावर ते एग सोडलेलं असतं त्या पानावरच ते पाना एग मोठं होतं ओके त्याच्यातून मग कॅटरपिलर बाहेर पडतं आणि तो कॅटरपिलर तेच जे पान असतं ज्या पानावर तो असतो ते पान तो खायला सुरुवात करतो इट इट्स व्हेरी फास्ट सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड आणि तो ते जे लीफ आहे ते खूप फास्टली खूप फास्ट वेने तो ते ईट करतो म्हणजे ते खातो त्याच्यामुळे त्याचं जे ग्रोथ आहे त्याची जी ग्रोथ आहे त्याची वाढ आहे ती कशी होते रॅपिडली होते आपण इथे इमेजमध्ये बघू शकतो हा जी ही जी स्ट इमेज आहे इट्स कॉल्ड कॅटरपिलर ओके आधी तो एग होता आणि त्याच्यानंतर आता लारवा म्हणजेच कॅटरपिलरच्या स्टेजमध्ये आला आहे ओके नाव अ न्यू टर्म आता नवीन एक टर्म आला आहे तो म्हणजे मॉल्ट ना मॉल्ट मीन्स वॉट टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ म्हणजेच हा जो कॅटरपिलर आहे ना हा काय करतो ह्याच्या स्किनवर ह्याच्या शरीरावर जी स्किन असते ना ती आ, नवीन ग्रोथ करतो म्हणजेच आपण म्हणू शकतो स्किन त्याची जी आलेली असते ना फर्स्ट स्किन ती निघून जाऊन त्याच्या आतमध्ये त्या स्किनच्या आतमध्ये त्याची नवीन स्किन ऑलरेडी तयार झालेली असते ओके okay? सो so, ह्याला म्हणतात मॉल्ट म्हणजेच तुमची जी आधीची स्किन आता ती आ जी त्याची जी जुनी स्किन असते फर्स्ट ओल्ड स्किन असते ती कशी काय जाते तर तो खूप फास्टली खातो की नाही खूप रॅपिडली तो फास्ट खातो आणि त्याचं ग्रोथही रॅपिड होतं त्याची वाढही खूप लवकर होते राईट जास्त वेगाने होते त्याच्यामुळे त्याची जी आधीची ओल्ड स्किन असते ती त्याला ती त्याच्या साईजला फिट नाही होत ओके त्याच्यामुळे ती त्याची जी ओल्ड स्किन आहे ती हळूहळू निघून जाते आणि त्या ओल्ड स्किनच्या आत आतमध्ये आतल्या बाजूला नवीन स्किन आलेली असते ओके सो यालाच मॉल्ट असं म्हणतात द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय ग्रोज सो रॅपिडली इन द फर्स्ट टू ऑर थ्री डेज दॅट इट डज नॉट फिट इन इट स्किन अॅनी मोर कॅटरपिलर जे आहे जे प्लेन बटर टायगर बटरफ्लायचं एग होतं ओके सो so, ते कॅटरपिलर खूप रॅपिडली खूप वेगाने ते ग्रो करतं म्हणजे वाढतं आणि म्हणून पहिल्याच दोन ते तीन दिवसात त्याची जी आधीची स्किन असते मी तुम्हाला मगाय सांगली ती मॉल्ड होते म्हणजेच ती त्याला फिट नाही होत तो त्या ती तिच्या आधीच्या स्किनमध्ये फिट नाही होत आणि मग ती त्याची ओल्ड स्किन काय होते लूज होते म्हणजेच ती निघून जाते पूर्णपणे ओके बट अंडर द ओल्ड स्किन अ ल्यू न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोईंग कॅटरपिलर आणि त्या ओल्ड स्किनच्या आतमध्ये आतल्या बाजूला एक नवीन स्किन त्याची तयार होते ओके आणि ती नवीन स्किन तयार होऊन बाहेरची जी ओल्ड स्किन असते ती निघून जाते दन द कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन दॅट इज इट मॉल्ट कॅटरपिलर जे त्याचं ओल्ड स्किन होतं ते काय करते शेड म्हणजेच ते निघून जातं आणि मग आता त्याला नवीन स्किन आले ओके दॅट इज मॉल्ट त्यालाच मॉल्ट असं म्हणतात अगेन इट बिकम्स टू ग्लोबल अप द लीफ अँड कंटिन्युअस टू ग्रो रॅपिडली आणि पुन्हा तो जे लीफ आहे खायला ते खायला सुरुवात करतो आणि त्याचं ग्रोथ जी आहे ती कशी होते वेगाने होते त्याची वाढ वेगाने होते इन टू ऑर थ्री डेज इट अ सेकंड टाईम आणि पुन्हा दोन ते तीन तीन दिवसानंतर ती जी स्किन असते त्याची जी नवीन आलेली असते ती पुन्हा मॉल्ट होते म्हणजे ती पुन्हा जाऊन दुसरी आणखीन एक स्किन तयार होते त्याची आणि ती त्याला ती स्किन येते ओके धिस वे इट मॉल्ट फोर टाईम आणि अशा प्रकारे चार वेळा कॅटरपिलरची uh, जी, जी स्किन आहे ती काय होते मॉल्ट होते म्हणजेच ती चार वेळा निघून जाऊन नवीन स्किन येते इट रिमेन इन द कॅटरपिलर स्टेज फॉर टेन टू ट्वेल्व डेज असं किती दिवस असतो कॅटरपिलरच्या स्टेजमध्ये टेन टू ट्वेल्व डेज दहा ते बारा दिवस जस्ट बिफोर द लास्ट मॉल्ट द कॅटरपिलर वेब्स अ बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ अँड हँग्स इट सेल्फ फ्रॉम इट आणि जेव्हा तो कॅटरपिलरच्या नेक्स्ट स्टेजला जेव्हा जातो म्हणजे कॅटरपिलरच्या पुढच्या स्टेजला जातो त्यावेळेला काय होतं त्याच्या एक आ, सिल्कन थ्रेड एक दोऱ्यासारखं असं एक त्या कॅटरपिलरला तयार होतं आणि मग ते जो लीफ त्याने खाल्लेला असतो ना पान त्या पानाच्या फांदीला पान जाऊन ते तो असा लटकतो तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसत असेल इथे दिस आहे ना आपल्याला तो इथे लटकला ओके सो okay? so, तो इथे हँग करतो वेन इट मॉल्ड्स धीस टाईम इट फॉर्म्स अ पुपा आणि जेव्हा तो ह्या लास्ट स्टेजला मॉल्ट होतो म्हणजे जेव्हा चार वेळा मॉल्ट झालं ओके okay? देन लास्ट स्टेजला जेव्हा तो मॉल्ट होतो जेव्हा त्याची ती स्किन ओल्ड स्किन निघून जाते तेव्हा तो कोणत्या फॉर्ममध्ये मॉल्ट होतो ते त्याला पुपा असं म्हणतात ओके okay? पुपा या फॉर्मला तो मॉल्ड होतो विच इज द नेक्स्ट स्टेज ऑफ इट्स ग्रोथ आणि ही त्याच्या ग्रोथची नेक्स्ट स्टेज आहे ओके द पुपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिस्लिस पुपा ऑफ अ बटरफ्लाय म्हणजे या पुपा स्टेजला आपण क्रिसलिस असंही म्हणतो जसं आपण आधी पाहिलं होतं की लार्वाच्या स्टेजला आपण कॅटरपिलर म्हणत होतो राईट सो right? so जेव्हा तो पुपा या स्टेजला असतो तेव्हा त्याला क्रिसलेस असंही म्हणतात इट रिमेन्स इनसाइड द क्रिस्लिस फॉर द नेक्स्ट इलेवन ऑर ट्वेल्व डेज आणि तो क्रिस्लिसच्या स्टेजमध्ये किती किती वेळ राहतो तर अकरा ते बारा दिवस ओके इट डज नॉट इट एनिथिंग ड्युरिंग धिस स्टेज आणि या स्टेजला तो काहीही खात नाही कॅटरपिलरच्या स्टेजला त्याने सगळं लिव जे असतं ते खाल्लेलं असतं की नाही मग ह्या स्टेजला तो काहीही खात नाही आणि या स्टेजमध्ये तो किती दिवस असतो तर अकरा ते चौदा बारा दिवस हॅव एव्हर इन्साईड द क्रिस्लिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन दिस इन इट्स बॉडी आणि तरीही क्रिसलिसच्या स्टेजमध्ये जेव्हा तो असतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या शरीरात खूप महत्त्वाचे असे बदल घडत असतात जसं तुम्ही इथे बघू शकता इथे आहे आपल्याला की त्याचं शरीर जे आहे ते आता कलर चेंज करत आहे राईट ऑरेंज आणि ब्लॅक दिसतोय इथे ऑरेंज आणि ब्लॅक कलर ओके द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कंप्लीटेड इनसाइड द क्रिसलिस आणि जे टायगर uh, म्हणजे जे टायगर बटरफ्लायचं एक होतं की नाही so, सो त्याचं जे ग्रोथ आहे ते इथे काय होत आहे कम्प्लीट होत आहे कलर कलर वगैरे येतोय की नाही त्याला ब्लॅक अँड ऑरेंज देन द अडल्ट बटरफ्लाय एमर्ज फ्रॉम द क्रिस्लिस आणि अडल्ट बटरफ्लाय जे आहे मोठं बटरफ्लाय जे आहे ते या मधून बाहेर येत आहे यू कॅन सी हिअर द अडल बटरफ्लाय राईट इट्स कॉल्ड अडल बटरफ्लाय इट नाव हॅज फोर अट्रॅक्टिव्ह विंग्स आता त्याला किती विंग्स आहेत फोर विंग्स आहेत अँड सिक्स लाँग लेग्स लेग किती आहेत तर सिक्स आहेत ऑल बटरफ्लाय गो थ्रू दिस स्टेज ऑफ ग्रोथ सगळे बटरफ्लाय जे आहेत ते याच स्टेजने ग्रोथ करतात आपण फर्स्ट स्टेज पाहिली आपली फर्स्ट स्टेज होती एग ओके ते लीफवर देतं कोण टायगर बटरफ्लाय कोणत्या लीफवर देतं तर मिल्कवीड प्लांटच्या लीफवर देतं आणि मग ते ॲगचं काय होतं एग कन्वर्ट टू लार्वा लार्वा म्हणजेच तुमचं कॅटरपिलर इट्स अ सेकंड स्टेज ऑफ बटरफ्लाय Then third stage, it's pupa, okay, chrysalis, right? And next fourth is finally butterfly, okay? Do you know? For each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. Toh, mala ka butterflies वर, वर, जा जा ते ज्या प्लांटवर ज्या प्लांटच्या लीफवर एग जे आहे ते ले करतं म्हणजे अंडर जे आहे ते देतं ज्या पानावर जाऊन ते त्यांचं फिक्स असतं त्यांचं ते ठरलेलं असतं जसं टायगर बटरफ्लाय मी सांगितलं मिल्कवीड प्लांटच्या लीफवर जाऊन ते एग देतं राईट ते रुईच्या झाडावर झाडाच्या पानांवर जाऊन एग रिलीज करतं तसे बाकीचे जे बटरफ्लाय असतात म्हणजे तुम्ही बटरफ्लाय आपण पाहिले असेल ना की वेगवेगळ्या कलर्सचे असतात सो so, जे बाकीच्या प्रकारचे बटरफ्लाय असतात त्यांचेही जे झाड आहे ओके जे प्लांट आहे ज्या प्लांटच्या जा लीफवर जाऊन त्यांना एग रिलीज करायचं आहे त्यांना एग ले करायचं आहे तर ते फिक्स असतं झाड ओके द टाईम द लार्वी टेक टू एमर्ज फ्रॉम द एग इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईम ऑफ लार्वी म्हणजेच जे एक देण्याचं जे टायमिंग असतं तेही डिफरंट डिफरंट असतं ओके सॉरी या दर इज ग्रेट वरायटी इन कॅटपिलर्स कॅटापिलर्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी असतात डिफरंट टाईप्स ऑफ कॅटापिलर आर ऑफ डिफरंट कलर्स वेगवेगळ्या टाईपचे कॅटापिलर जे असतात ते वेगवेगळ्या कलरमध्ये असतात ओके दर बॉडी इज लाँग त्यांची जी बॉडी असते ती कशी असते लाँग असते कॅटरपिलर मग अशी आपण पाहिलं ना मेनी टाईप ऑफ कॅटरपिलर्स आर हॅरी बहुतेक टाईपचे जे कॅटरपिलर असतात ते कसे असतात हॅरी असतात म्हणजेच त्यांना केस जे आहेत ते भरपूर असतात नाओ सी यू कॅन सी हिअर द वेरियस बटरफ्लायज खूप रंगाचे आपल्याला ते बटरफ्लाय दिसत आहेत वेगवेगळ्या रंगाचे ब्लू देन येलो एंड रेड देन येलो ग्रीन ब्लैक एंड व्हाइट झेब्रा ओके डू यू नो आफ्टर वी हैव क्लीन द ग्रेन वी बाय वी स्टोर इट इन अ बॉक्स इवन देन वेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट इन इट राइट अपन जेव एखाद धान्य बाजार धान्य ए बॉक्समध्ये एका टीनमध्ये एका डब्यात आपण जेव्हा साठवून ठेवतो आणि काही दिवसानंतर आपण जेव्हा ते भांडं डब्बा जो आहे तो ओपन करतो तेव्हा आपल्याला त्यात इन्सेक्ट दिसतात इन्सेक्ट दिसतात की नाही छोटे छोटे असे इन्सेक्ट दिसतात की नाही तेव्हा ते काय होतं धान्य जे आहे ते त्याला कीड लागलेली असते आपण म्हणतो राईट देअर कॅन बी इन्सेक्ट इन द ग्रेन स्टोअर इन प्लेसेस लाईक वेअर हाऊसेस इन द ग्रोसर शॉप ऑर इवन व हाऊसेस हे जे इन्सेक्ट असतात हे आपल्याला कुठे कुठे दिसतात तर जे वेअरहाऊस असतात म्हणजेच धान्य जिथे साठवण्याची जी जागा असते त्या ठिकाणीही आपल्याला त्या इथे दिसतात ग्रोसर शॉप म्हणजे आपला किराणामालाचं दुकान असतं किराणावालाचं तर तिथेही आपल्याला दिसतात आपल्या घरीही जर आपण टिप डब्यामध्ये एका धान्य ठेवलं आणि ते, ते बरेच दिवस आपण ओपन नाही केलं आणि ते क्लोजच आहे ओके तेव्हा आपल्याला त्यात जे इन्सेक्ट आहेत ते आपल्याला दिसतात

द वॉमथ अँड एअर दे गेट इन द बॉक्स इन विच द ग्रेन इज स्टोअर इज इनफ फॉर देम टू ग्रो त्यांना जे तो जो बंद डबा असो हो, त्या बंद डब्यामध्ये त्यांना जे जे जी ऊब मिळते ओके त्या उबेमुळे काय होतं जे इन्सेक्ट आहेत ते ग्रो करण्यासाठी त्यांना मदत होते ओके सो दे आर ग्रोथ कंटिन्युअस इनसाइड दिस बॉक्स आणि त्यांचं जे ग्रोथ आहे ती त्या बॉक्समध्ये कंटिन्युअसली होत राहते दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ त्यांना सु त्यांचीसुद्धा ग्रोथ करण्याची जी पद्धत आहे जी स्टेजेस आहे ती सेम आहे नेमली एग लार्वा पुपा अँड अडल्ट त्यांना त्या इन्सेक्टचीसुद्धाच सेम प्रोसेस आहे लाईक बटरफ्लाय ओके फर्स्ट इज एग सेकंड इज लारवा लार्वालाच आपण बटरफ्लायच्या स्टेजमध्ये कॅटापिलर असं म्हणतो पुपा पुपा म्हणजेच बटरफ्लायच्या स्टेजमध्ये क्रिसलिस अँड अडल्ट म्हणजेच बटरफ्लाय ओके okay? सो so, त्यांचीही फोर स्टेज असतात एग लार्वा पुपा अँड अडल्ट वेन वी ओपन द बॉक्स वी सी द इन्सेक्ट्स इन इन द ग्रेन ॲट द डिफरंट स्टेजेस ऑफ द ग्रोथ इन विच दे आर आपण जेव्हा ते बॉक्स ओपन करतो तेव्हा आपल्याला ते इन्सेक्ट दिसतात ज्या त्या स्टेजमध्ये दिसतात जेव्हा ज्या स्टेजमध्ये ते ऑलरेडी असतात ओके त्यांची ग्रोथ जशी होते त्या स्टेजमध्ये आपल्याला दिसतात ओके नाव लेट सी वॉट वी लर्न वॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर फर्स्ट वी हॅड सीन द हॅन अँड हर एग्स राईट हॅन सिट ऑन हर एग टू हॅच दॅम राईट right? ती हॅचिंग जेव्हा करायला बसते हॅचिंग म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं की कोंबडी जी आहे ती तिच्या एगवर जेव्हा बस त्या अंड्याला उब देण्यासाठी बसते त्या प्रक्रियेला हॅचिंग असं म्हणतात द फुल्ली ग्रोन चीक ब्रेक्स द एक्शेल अँड कमआउट जे चीक असतं कोंबडीचं पिल्लू असतं ते एग शेल, 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 शेल जे आहे ते ब्रेक करतं आणि बाहेर येतं सेकंड एग कॅटरपिलर लार्वा क्रिस्लिस पुपा अँड अडल्ट आर द फोर स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय बटरफ्लायचं लाईफ सायकल आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं बटरफ्लायचं फर्स्ट स्टेज एग सेकंड कॅटरपिलर म्हणजेच लार्वा क्रिस्लिस म्हणजे पुपा आणि अडल्ट म्हणजेच तुमचं फायनली बटरफ्लाय द प्लेन टायगर बटरफ्लाय लेस इट्स एग ऑन द लीव्स ऑफ द मिल्कवीड प्लांट द लार्वा एमर्ज फ्रॉम द एग इट इज कॉल्ड कॅटरपिलर जे टायगर बटरफ्लाय असतं ऑरेंज अँड ब्लॅक इन कलर ते त्याचं एग जे आहे ते काय करतं मिल्कवीडच्या प्लांटमध्ये प्लांटच्या लीफवर रिलीज करतं आणि तिथे त्याचं जे एग आहे ते कसं होतं मोठं होतं लारवाच्या स्टेजमध्ये ते, ते होता? होता। स्टेज की नाही सो so, त्या लार्वाच्या स्टेजमध स्टेजलाच कॅटरपिलर असं म्हणतात वेन द ग्रोथ ऑफ द कॅटरपिलर इज कम्प्लीट इट एंटर्स द पुपा स्टेज ड्युरिंग विच इट लिव्ज इनसाइड द क्रिस्लिस जेव्हा जेव्हा त्याचं कॅटरपिलाची ग्रोथ कम्प्लीट होते तेव्हा ते कोणत्या स्टेजमध्ये एंटर करतं तर पुपा या स्टेजमध्ये एंटर करतं ओके आणि त्याच पूपा या स्टेजला आपण क्रिस्लिस असं म्हणतो द अडल्ट बटरफ्लाय एमर्ज फ्रॉम द क्रिस्लिस अडल्ट बटरफ्लाय जे असतं ते काय करतं क्रिस्लिसमधून बाहेर येतं इट हॅज सिक्स लाँग लेग फोर अट्रॅक्टिव्ह विंग्स त्याला सहा लाँग लेग असतात आणि फोर विंग्स असतात ओके ना ऑलवेज रिमेंबर बटरफ्लायज आर अ पार्ट ऑफ अवर एनवायरमेंट इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लायज जस्ट फॉर फन अँड टू कीप दॅम टाईट विथ अ स्ट्रिंग बटरफ्लाय जे आहेत ते आपल्या एनवायरमेंटचे काय आहेत पार्ट आहेत आपल्या एनवायरमेंटचा भाग आहेत निसर्गाचा भाग आहेत तर तुम्ही बटरफ्लायला पकडता की नाही आणि तुम्ही त्यांना बटरफ्लायला पकडल्यामुळे काय होतं बटरफ्लायचे जे विंग्स असतात ते ब्रेक होतात राईट तुम्ही पाहिलं असेल विंगचा जो कलर तुम आपल्या हाताला आपल्या बोटावर बोटांवर येऊन तो चिकटतो की नाही सो so, बटरफ्लायजना फक्त फन फनसाठी म्हणजे खे खे खेळण्यासाठी किंवा मजेसाठी त्यांना पकडू नका ओके ते आपल्या एनवायरमेंटचा काय आहेत पार्ट आहेत इथे आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो कम्प्लीट झाला आहे ओके नाव इन द नेक्स्ट व्हिडिओ वी कॅन सी दी क्वेशन आन्सर ऑफ दिस चॅप्टर ओके आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल चॅप्टर तुम्हाला कळाला असेल सो so, तुम्हाला जर चॅप्टर कळाला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ओके सो दॅट तुमचे जे फ्रेंड्स आहेत तेही हे व्हिडिओज पाहतील आणि त्यांनाही हा चॅप्टर कळेल ओके okay. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे टेक केअर